किरीट सोमय्या 26 मार्च रोजी शनिवारी दापोली दौऱ्यावर येत आहेत. अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्ट असल्याचा आरोप करत हे अवैध रिसॉर्ट तोडूया असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे प्रभारी तालुका प्रमुख ऋषी गुजर यांनी सोमय्या यांना दापोलीतच रोखून धरणार असल्याचा इशारा दिला आहे. किरीट सोमय्या यांनी मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तुटला, आता अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडूया असा इशारा देत चल दापोली अशी माहिती ट्विट करून दिली होती. किरीट सोमय्या यांच्यामुळे कोकणातील दापोली मुरुड येथील पर्यटन उद्योजकांना नोटीस आल्या आहेत. जर कोकणातील पर्यटन उद्योगाच्या आड कोण येणार असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा संजय कदम यांनी दिला आहे. दापोली शहरातच सोमय्या यांना वापस चले जावं असं म्हणत त्यांना रोखण्याचा इशारा आज बुधवारी नगरपंचायत येथे पत्रकार परिषदेत दिला आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी आघाडीकडून हा इशारा सोमय्या यांना देण्यात आल्याने शनिवारी होणाऱ्या दापोली दौऱ्याकडे शिवसेना राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. पुण्यात सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला झाला होता, त्यानंतर दापोली दौऱ्यावर येत असताना शिवसेना राष्ट्रवादी आघाडीकडून हा इशारा देण्यात आल्याने या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. समुद्र किनारी असणार हे पर्यटन, पूर्वी 200 मीटरचा समुद्रकिनारीचा CRZ नियम होता, पण केंद्रामध्ये सातत्याने आपल्या खासदारांनी आपल्या राज्याचं म्हणणं त्याच्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने मांडून तो त्याच्यामध्ये नियम शिथिल करून आता ते 200 मीटरचं 50 मीटरच्या अंतरावरचा निर्णय झालेला आहे. थोड्या दिवसात त्या निर्णयाचं अंमलबजावणी होईल. परंतु हे असं असताना समुद्रकिनारा हा काय फक्त दापोलीमध्येच आहे का? अख्ख्या संपूर्ण कोकणपट्टीमध्ये, मग मुंबई असेल, रायगड असेल, पालघर असेल, ठाणे असेल, सिंधुदुर्ग असेल, नवे नवे ते समुद्रामध्ये स्कूबा डायविंगसारखे त्याच्यामध्ये जे प्रकार आहेत तेसुद्धा समुद्रामध्ये चालतात. आणि म्हणून समुद्राच्या बाजूला गोवा वगैरे सगळं समुद्र किनारी पर्यटन त्याच्यामध्ये चाललं आहे. कॅसिनोसारखे प्रकार त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं गोव्यामध्ये खेळले जातात. तर आपल्या इथं पर्यटक फक्त जेवायला त्याच्यामध्ये हॉटेलमध्ये थांबतात. आणि म्हणून कुणाला तरी एखादा कायद्याचं थोडंसं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पर्यटकांच्या व्यावसायिकांच्या मनामध्ये भीती तयार करायची, ती भीती निर्माण करणारे जे या ठिकाणी दापोलीमध्ये येतात ती भीती हाणून पाडण्याचं काम इथे दापोलीमध्ये 26 तारखेला किरीट सोमय्याला त्याला तसंच तशा तसं उत्तर तयार करून दिलं जाईल. 26 तारखेला त्यांचा दौरा झालेला आहे. आमच्या इथल्या सगळ्या प्रचंड या ठिकाणी सगळे तरुण जे बेरोजगार तरुण आहेत ते एकत्र येतील आणि ज्या पद्धतीनं किरीट सोमय्याला परतवायचे ती सगळ्या ताकदीनिशी कोकण काय आहे हे एकदा किरीट सोमय्याला दाखवून दिलं जाईल. कोकण म्हणजे गुजरात नव्हे, तुझी दादागिरी ते सोमय्या म्हणून गुजरातला करायची, इथं कोकणात येऊन कोकणाच्या मुळावरती उठत असतील तर कोकणी माणसं काय आहे ते आता 26 तारखेला किरीट सोमय्याला पाहायला मिळतील.